दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून औरंगाबाद विभागाचा निकाल 88.05% एवढा लागला आहे. या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली आहे. औरंगाबाद विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत औरंगाबाद, बीड, परभणी, जालना आणि हिंगोली ही 5 जिल्हे आहेत. औरंगाबाद विभागातून एकूण 2380 माध्यमिक शाळांचे विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले होते. विभागातून 1,74,445 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1,73,160 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 1,52,471 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा 3% दहावीचा निकाल यावर्षी घसरला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल 90.6%, बीड जिल्ह्याचा सर्वात जास्त 93.90%, जालना 90.57%, परभणी 77.80%, हिंगोली 77.90% असा औरंगाबाद विभागाचा निकाल लागला आहे. म्हणजेच औरंगाबाद विभागाचा निकाल 88.5% लागला आहे. औरंगाबाद विभागीय मंडळाचा निकाल 88.05 असा आहे. त्यातल्या त्यात बीड जिल्ह्याचा सर्वाधिक निकाल 93.90 आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल 90.6 आहे. जालन्याचा निकाल 90.57 आहे. परभणी निकाल 77.94 आहे. असा एकूण 88.5% निकाल संपूर्ण विभागीय मंडळाचा लागलेला आहे. मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे 86.60% आहे, तर मुलींची टक्केवारी 90.77% आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 4.70% अधिक आहे. तर विभागामध्ये 15 शाळांचा निकाल 0% लागला आहे. या शाळांवर कारवाई करणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शिशिर घोनमोडे यांनी दिली. त्यांना भरपूर वेळ असतो लिहायला, काही मॅटर नसते. अशीच मुलं नापास होणारीच मुलं अशा प्रकारचे मजकूर लिहित असतात. सर, त्यांच्यावर काही कारवाई करण्यात येणार? नक्की. त्यांच्यावरती त्यांची संपादनक रद्द होते आणि पुढील एक परीक्षेला प्रतिबंध करण्याची तरतूद मंडळाच्या शिक्षा सूचीमध्ये आहे. त्यानुसार त्यांच्यावरती कारवाई केली जाते.